गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू टुडेज व्लॉग. आज गुरुवार आहे, तुमच्यासाठी शुक्रवार असेल, बट आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बिकॉज नाही सांगू शकत सध्या, बट तुम्ही जे खरे सबस्क्रायबर माझे आहे, ट्रू सबस्क्रायबर, जे नेहमीच माझं चांगला विचार करत असतात किंवा प्रे करत असतात किंवा सपोर्ट करत असतात, त्यांना मी खरंच सांगतो, जेव्हा तुम्ही हा ब्लॉग बघाल, प्रे करा की जी गोष्ट मला करायची आहे ती पूर्ण होऊ दे. बस एवढंच सांगेन मी तुम्हाला. त्याच्यासाठी म्हणून आपलं राशी भविष्य काय आहे आजचं ते जाऊन बघूया. जवळपासच्या धार्मिक स्थळांना भेटी होतील, घरातील कामांमध्ये वेळ जाईल. वा, घरातील कामांमध्ये वेळ जाईल म्हणजे मी आणि नेहा कालच इकडे आलो, त्यामुळे मला असं वाटतंय की बहुतेक घरातील कामांमध्ये वेळ जाईल. आपण निघू ऑफिसला, हे फुल स्लीव्स हे असं मी नाही घालत, मला आवडत नाही, बट ऊन इतकं असतं की पूर्ण काळा चिंब म्हणजे टॅन होऊन जाते, म्हणून हे असं करायला लागतं. वाजलेत आत्ता 10:30, नाही वाजलेत, रेंगड्या बंद झाल्यात, वाजले 8:30, निघतो 9:15 मी पोचतो. नवीन जो ब्रिज झाला आहे त्याच्यामुळे लिटरली माझे 15 मिनिटं वाजतात, इतकं बरं वाटतं, इतकं बरं वाटतं. भेटू ऑफिस नंतरच. मॉर्निंग. आणि आपण आलेलो आहोत आमच्या घरी, फायनली करीरोडला आलेलो आहोत. ऑलमोस्ट मी 10-12 दिवसानंतर करीरोडला आलेली आहे. स्पेशली करीरोडला यायचं आमचं एकच रिझन होतं, कारण की उद्या आम्ही जाणार आहोत लोणावळ्याला, आणि कारण की उद्या आहे माझा बर्थडे, म्हणजे ऍक्च्युली 27 ऑगस्टला माझा बर्थडे आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही हा ब्लॉग बघत असाल त्या दिवशी माझा बर्थडे आहे, त्या दिवशी आम्ही निघालेलो असू लोणावळ्याला. सो तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामवरती फॉलो करा. आमच्या सगळ्या स्टोरीज आम्ही उद्या टाकणार आहोत इंस्टाग्रामवरती. सगळे कपडे नव्हते मम्मीकडे म्हणून आम्ही इथे आलो, नाही तर तिथून जास्त बेटर होतं बेलापूरवरनं लोणावळ्याला जाणं. ऑलमोस्ट 1 तासाचा हा प्रवास कमी होतो. सो फक्त घरातल्या आवरण्यासाठी आणि कपडे घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. सो आज सगळं आवरते आणि भेटूया डायरेक्ट संध्याकाळी राहुलच आल्या. काल माझं आणि राहुलचं सेकंड वॅक्सिनेशन झालेलं आहे. आम्ही दोघांनी कोविशिल्ड घेतलेलं आहे फर्स्ट डोसच्या 84 डेज नंतर माझ्या ऑफिसमध्ये जाऊन. आणि काल आम्हाला दोघांना थोडा विकनेस आलेला, तर आता बरे आहोत. थोडासा हात दुखतोय माझा बस, आणि राहुलला काही इश्यू नाही आहे. सो रात्री काल लवकर झोपलो, त्यामुळे खूप बरं वाटतं आहे, फिट अँड फाईन. सो जर तुम्ही अजून वॅक्सिनेटेड नसाल तर प्लीज वॅक्सिनेशन लवकर जाऊन घ्या. जो ब्रिज नवीन झालाय ना त्याचा काहीच उपयोग नाही. नवीन जो ब्रिज झालाय त्याच्यामुळे लिटरली माझे 15 मिनिटं वाजतात, इतकं बरं वाटतं, इतकं बरं वाटतं. नाही हे बघा, हे ट्रॅफिक एवढं असतं ना इथे, इतका लिटरली वैताग येतो, इतका लिटरली वैताग येतो. हेच ट्रॅफिक असंच पाठून जिथून ब्रिज. एक मिनटं खास बघितलं का, हालत बघितली का, लाईफमधलं स्ट्रगल बघितलं. हे बघा वैताग, हे या रोज ट्रॅफिकमधनं बाईक चालवायला लागते. आहे काय सांगा मला, काय कंडिशन राहील घरी जाऊन ब्लॉग करायची, तरी पण आपण करतो आहे. त्यामुळे प्लीज जेवढं हो सकेल तेवढं शेअर करा मित्रांनो, प्लीज एवढंच सांगायचं मला. तो जो नवीन ब्रिज झाला आहे, हां तो उतरल्या उतरल्या ट्रॅफिक चालू होतं. A few moments later. Bike is under maintenance, servicing साठी इथे टाकलेली आहे आपला नेहमीचा अशोक. लास्ट टाईम सर्व्हिसिंग आय डोंट नो मी कधी केली असेल, बट त्याला झाले असेल 6 महिने 7-8 महिने झाले असेल. येस, तो आता सर्व्हिसिंग इज मस्ट. सो फायनली गाडीची मरम्मत करून फायनली रीच्ड होम. आणि एक गंमत सांगू का तुम्हाला, या पोरीचं आहे ना उद्या बर्थडे आहे, आणि त्या पोरीने स्वतःसाठी स्वतःचाच 12 वाजता केक कापण्यासाठी केक ऑर्डर केला. बाय सेल्फ पॅम्परिंग इज द बेस्ट, डोंट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम यू, नॉट फ्रॉम हस्बंड ऑल्सो. सॉरी बच्चा, काय सांगू एवढी हालत खराब आहे ना माझी. ट्रॅफिक तर बघ, तुला आता यांनी बघितलं जे ऑलरेडी एवढं बेकार ट्रॅफिक, त्याच्यानंतर गाडीचा खर्च,
म्हणजे गाडी सर्व्हिसिंग करतो तिकडे 2 तास थांबलो होतो. का आता स्वतः बघत होतो की बाबा व्यवस्थित करतोय की नाही हे ते. कुठे मला वेळच नाही भेटला का बच्चा. पण उद्याचा दिवस मी तुझ्यासाठी स्पेशल करायचा प्रयत्न करेन जो की हे लोक उद्याच्या ब्लॉग मध्ये बघतील. बडे दिनो बाद आज आमच्याकडे आहे डाळ. आणि नेहाच्या डाळीचा कलर बघा, इतका भारी वाटतोय ना. म्हणजे असे डाळ बघूनच वाटतंय की हा हा काय खतरनाक असणार आहे भातावर खायला. बुरजी ही बाजूच्या काकींनी भाजी दिली, इतकी अम्मी आहे. मी नेहाला बोललो अजून मागायची ना, अशी काय करते यार, मला आवडते ना थोडीशी, अजून मागायची ना. ही किती अम्मी दिसते बघ ना. आणि हा ह्याच्यामध्ये भात. अजून हिने शेरशा नाही बघितलंय, त्यामुळे आमचं असं चालू आहे आता जेवता जेवता शेरशा बघायचं. त्याच्या आधी जर तुम्ही हे मनी हायसी अँथम बघितली नसेल इंडियाची, जल्दी आव जल्दी आव जल्दी आव वा वा, तर नक्की बघा, एकदम जबरदस्त आहे. मी न्याला जस्ट विचारलं, म्हटलं तू केक कशा आणला, आपल्याला उद्या सेलिब्रेशन करायचं आहे लोणावळ्याला जाऊन. तर बोलते काय बोलतेस, रात्री 12 केक कापायची पद्धत मोडली तुझ्यावर लग्न झाल्यानंतर. परंपरा मला शेळक्यांकडनं मिळाली, कडून मध्ये आला की माझी ती प्रथा मोडली गेली. तुझे बर्थडेला मी गेले 12 हरामखोर. केक कुठे कापून बर्थडे केली तुझ्यासाठी, एवढा ओढपिल्या विडपिल्या यायचो मी. मी लग्नानंतर म्हणाली, आधी 4 पैसे पण कमवायचो नाही तरी पण. अरे कारवाच्या स्टेशनवर रात्र काढली आहे का मी तुझ्यासाठी. मी काय म्हणाली, लग्न आधीच तुझं सॅक्रिफाईस नाही, मला लग्नानंतरच सांग काय केलंय तू. लग्नानंतर सगळं विसरलं. ऐक, संपदा इज द फर्स्ट पर्सन टू विश नेहा. ओ माय गॉड, नंबर पहिला ते काय ते नवी मुंबईचं नंबर पहिला काय माहिती, निश्चय केला पहिला नंबर. नंबर प्रियेश कुठे झोपली नाही तू अजून. अँड झोपली नाही नेहाने स्वतःसाठीच हा केक ऑर्डर केलेला आहे मित्रांनो. पण डार्क चॉकलेट एक नंबर फ्रॉम द केक फार्म कुणाल. आवाज दे आवाज आवाज दे आवाज दे हे आवाज दे आवाज दे लवकर चल सगळ्यांना बोलवायचं आपल्याला द्या आवाज. चल आपण चालू आरजेला बोलो आरजेला आरजेला बोलो. ओबीने मस्त काम केलं सगळ्यांना उठवून घेऊन आले. अरे फूक पाहिलं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर नेहा, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे ओवी. अरे ओवीचा पण बर्थडे. ओवी बर्थडे कोणाचा, तुझा बर्थडे. ओवी बोलते बर्थडे माझा, तीच केक कट करते. ओवी सगळा खाऊन टाक, खाशील ना सगळा, संपवशील ना. ओवी इकडे बघ. तर मित्रांनो आपण आजचा ब्लॉग इथेच एंड करत आहोत विथ आवर न्यू पार्टनर. कोण? ओवी. ओवी सगळे तुला ओळखतात बाय द वे, जे तिकडे बघतायत ना ते सगळे तुला ओळखतात आणि तुला खूप लाईक करतात. ते बोलतात ओवी खूप छान आहे, खूप क्यूट आहे. थँक्यू बोल. थँक्यू बोल त्यांना सगळ्यांना. थँक्यू. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करत आहोत. तर भेटूया त्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लक्षात ठेवा, इन्फॉर्मेशन आणि एंटरटेनमेंटचा एकच पंडा. बघत रहा इंजिनियर पंडा.